सर्वच विद्यार्थी मित्रांचं मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये मी मुलानी सर मनापासून स्वागत करतो आज बुधवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस महत्त्वाचा दिवस जे विद्यार्थी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देत आहेत टेठ दोन हजार बावीस तिचे काही पेपर्स आज ऑनलाईन झालेले आहेत संध्याकाळचे चार वाजता आहेत आणि त्यामुळं काही प्रश्न आणि काही प्रश्नांचे प्रकार आपल्याला आज झालेल्या परीक्षांमध्ये जे अनुभवायला मिळाले ते या ठिकाणी आपल्यासमोर ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण सादर करणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना जे परीक्षा देत आहेत त्यांना शेअर करा म्हणजे इथून पुढं तीन मार्चपर्यंत होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी आपण दररोज अशा प्रकारचे व्हिडिओज अपलोड करणार आहोत बघूयात आपल्याला आढळलेला एक प्रश्न असा होता पुढीलपैकी कोणते शिक्षक यशस्वी होऊ शकतात पर्याय दिलेले आहेत यामध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षक असतात जे विद्यार्थ्यांना परीक्षेत पास करतात वर्गात गोष्टी सांगतात परंतु तेवढ्या पुरतं नाही विषयाचं ज्ञान देणं दिन हेही आपलं कर्तव्यच आहे परंतु यशस्वी शिक्षक होण्यासाठी आपल्या देशाचे जे आजचे विद्यार्थी आहेत ते उद्याचे नागरिक होणार आहेत ते यशस्वी चांगले नागरिक होण्यासाठी जो मदत करेल हो तो खऱ्या अर्थानं शिक्षक यशस्वी होऊ शकेल म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं देशाचे चांगले नागरिक होण्यास मदत करतो तो शिक्षक यशस्वी होऊ शकतो त्यानंतरचा प्रश्न बुद्धिमत्तेमधला एक प्रश्न हा आलेला होता वासराला कोकरू म्हटले कोकराला रेडकू म्हटले रेडकाला शिंगरू म्हटले शिंगराला करडू म्हटले व पाडस म्हटले तर घोड्याच्या पिलाला काय म्हणाल तुमचं काय उत्तर आहे तुम्ही लक्षात तया तयार ठेवा इथं जे उत्तर तयार करायचं आहे ते याप्रमाणे आहे ॲक्च्युली घोड्याचं मन जे पिलो आहे त्याला आपण शिंगरू असं म्हणतो म्हणजे पर्याय क्रमांक एक शिंगरू हे बरोबर आहे का तर तुम्हाला इथं शिंगरू हे लिहायचंच नाही मुळात शिंगरूला काय म्हणतात ते बघायचं आहे शिंगराला करडू म्हणतात आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन करडू हा पर्याय या प्रश्नाचं उत्तर म्हणून बरोबर होता व्हिडिओ इतरांना शेअर करा म्हणजे त्यांनाही प्रश्नांचे प्रकार लक्षात येऊ शकतील त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेबद्दलचा कॉमन एक प्रश्न असतो त्या प्रकारचा हा एक प्रश्न आहे वाघ हरिण हत्ती सिंह आणि ससा या प्राण्यांची पंच्याहत्तर चित्रे असा भाग राहत याच क्रमाने एकानंतर एक असे एक एक लावलेले आहेत म्हणजे पहिल्या क्रमांकावर वाघ दुसऱ्या क्रमांकावर हरिण पाचव्या क्रमांकावर ससा पुन्हा सहाव्या क्रमांकावर वाघच येणार आहे म्हणजे ससेचे जे चित्र आहेत ते पाच दहा पंधरा या पटीमध्ये असणार आहेत हे नक्की झालं आपोआपच त्यानंतर येणारी जी चिन्ह आहेत ती वाघाचे चित्र एक सहा अकरा सोळा या पद्धतीने असणार आहेत प्रश्न काय विचारलेला आहे पंच्याहत्तर चित्र एक असा बघा याच क्रमाने एकानंतर एक लावली आहेत तर मधोमध असलेल्या चित्राच्या डावीकडील सहावे चित्र कोणत्या प्राण्याचे असेल इथं जर तुम्ही विचार केला एकूण पंच्याहत्तर चित्र लावलेली आहेत यापैकी मधोमध चित्र कोणत्या क्रमांकाचं असणार आहे मग तुम्ही जर पंच्याहत्तर भागिले दोन केलं तर मात्र साडेसदतीस उत्तर येतं मग साडे चौतीस सदुतीस नंबर चित्र नसतंच की येतं पण जर तुम्ही नीट विचार केला तर या ठिकाणी अडोतीसावा क्रमांक जो असणार आहे तो मधोमध असणार आहे आणि मग त्यामुळं क्रमांक इकडे राहिला या बाजूला चित्र आहेत आणि या बाजूला सुद्धा चित्र आहेत आणि आणि हे एक अशा प्रकारे पंच्याहत्तर चित्र लावले आहेत अडोतीसाव्या चित्राच्या डावीकडे आपल्याला सहावं चित्र बघायचे म्हणजे इथं आपण कोणा करू एक दोन तीन चार पाच आणि सहा हे चित्र आपल्याला पाहिजे म्हणजे ते नेमकं किती चित्र आहे डावीकडच्या बाजूला इकडं हो यावरतीसावं होतं म्हणजे चौतीस तेहतीस आणि बत्तीस म्हणजे आपल्याला बत्तीसाव्या क्रमांकावरचं चित्र आवश्यक आहे आणि जर आपण विचार केला वरती तर पाच दहा पंधरा या पाचच्या पट्टीमध्ये ससे चित्र आहेत म्हणजे तिसाव्या क्रमांकावर ससाच असणार आहे एकतीसाव्या क्रमांकावर येणार तो वाघ आणि बत्तीसाव्या क्रमांकावर येणार ते हरिण याप्रमाणे आपलं जे उत्तर आहे ते हरिण असं या ठिकाणी तयार होत आहे बघा म्हणजे कशा प्रकारे प्रश्न अतिशय सोपे असतात आपण थोडं डोकं चालवलं तर याचं उत्तर निघू शकतं बरेच विद्यार्थी मध्ये असलेलं चित्र ज्या आवडतं सहाव्या क्रमांकावर होतं हत्ती ते उत्तर देऊन मोकळे होतात आणि चुकतात तसं नको व्हायला त्याच्या डावीकडे सहावं चित्र विचारलेलं होतं एक्सप्लेनेशन सहित मी तुम्हाला या ठिकाणी उत्तरं सांगतोय त्यामुळं तुमचा नक्कीच होणाऱ्या पेपरमध्ये फायदा होणार आहे आणखी एक उदाहरण जे गणिताबद्दलचं आलेला आहे रामचा वेग अखिलच्या दुप्पट आहे आणि अखिलचा वेग अक्षयच्या दुप्पट आहे बघायत नाव दिलेली आहेत अखिल अक्षय राम तिघांमधला संबंध आपल्याला समजला पाहिजे तर अक्षयने एक तास अठरा मिनिटात कापलेल्या अंतराच्या दुप्पट अंतरासाठी रामला किती वेळ लागेल असं म्हटलेलं आहे पर्याय दिलेले आहेत आता यापैकी दुप्पट अंतर म्हणलं की लगेच आपलं डोकं फास्ट चालतं आणि दुप्पट म्हणलं की आपण म्हणणार एक तास अठरा मिनिटाचे दुप्पट काय आलं दोन तास छत्तीस मिनिटं तर ते उत्तर चुकीचे आहे कारण त्यांच्या इतकं सोपं कोण देणार आहे का तुम्हाला तुम्ही उद्या भावी शिक्षक होणार आहात आणि एवढ्या शिक्षकांसाठी एवढं सोपं उदाहरण कोणीच देणार नाही काय केलं इथं अखिलचा वेग अक्षयच्या तिप्पट आहे आता मग जर आपण अक्षयचा वेग समजा एक मानला एकक इट मेक्स नो डिफरन्स त्यामुळे काय फरक पडत अखिलचा वेग किती येणार आहे तिप्पट आहे म्हणजे तो तीन येणार आहे आणि या अखिलच्या वेगापेक्षा दुप्पट वेग रामचा आहे अखिलचा वेग तीन एक्स होता तर रामचा वेग किती आलेला आहे सहा एक्स आलेला आहे मी इथं लिहून दाखवले म्हणजे जर विचार आपण थेट केला तर अक्षेचा सहा पट वेग रामचा वेग आहे आता विचार करूयात अक्षयने एक तास अठरा मिनिटात अंतर कापलं तर दुप्पट अंतर आहे मग जर अक्षयनेच ते अंतर कापलं असतं तर एक तास आणि अठरा मिनिट याच्यात दुप्पट करावं लागलं असतं एवढा अंत एवढा वेळ नक्कीच कोणाला लागला असता अक्षयला लागला असता हा अक्षयचा विषय चालला आहे आपला कोणाचा अक्षयला एवढा वेळ लागला असता परंतु आता अक्षरला किती वेळ लागला ते लिहून टाकू आपण दोन तास आणि छत्तीस मिनिट मी फारसं लिहिला अक्षर लागत असतील म्हणजेच एकशे वीस मिनिटं दोन तासातली तास अधिक ही वरची छत्तीस मिनटं सगळं मिळून किती झालं एकशे पन्ना मिनिटांचा कालावधी अक्षयला लागला असता एक लक्षात घ्या की त्या अक्षयपेक्षा रामचा वेग सहा पटीनं जास्त आहे म्हणजे आपल्याला याला सहाने भागणं गरजेचं आहे आणि मग जर आपण सहाने भागलं तर साईजुने बारा राहिलेले तीन साहेब साहे छत्तीस म्हणजे सव्वीस मिनटं असं उत्तर निघतंय म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे अतिशय बरोबर उत्तर या ठिकाणी येणार आहे काय केले नेमकं का? दोघांचा संबंध दिलेला आहे दुप्पट म्हणलं हे लक्षात घ्या जर दुप्पट आंतर नसतं तर उत्तर तेरा मिनिट आलं असतं हे दुप्पट आहे म्हणून सव्वीस मिनिट आहे म्हणजे थेटपणे तुम्हाला उत्तर मिळू नये चुकावं अशा प्रकारचीच ही सगळी तयारी केलेली असते पुढचा प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये हा प्रश्न दररोजच्या सेशनमध्येच येणार आहे हा म्हणण्यापेक्षा या प्रकारचा प्रश्न असणारच आहे चार पाय दोन पाय डोकी दो म्हणजे मग ते पक्षी असतील काही प्राणी असतील काही माणसं असतील कसंही प्रश्न अशा प्रकारचे असतात इथं मात्र जो प्रश्न आहे तो आहे मेंढ्या आणि मेंढपाळ यांच्याबद्दलचा मेंढ्या आणि मेंढपाळ यांच्या पायांची संख्या अठ्ठ्याण्णव दिलेली आहे आणि डोक्यांची संख्या सव्वीस आहे डोक्यांची संख्या सव्वीस आहे म्हणजे दोघं मिळून मेंढ्या अधिक मेंढपाळ हे दोघं मिळून किती आहेत सव्वीस आहेत डोकी प्रत्येकाला एक डोकं असतं ना मात्र पायांची संख्या जर विचार येईल तर अठ्ठ्याण्णव आहे कारण एका मेंढीला चार पाय असतात मेंढपाळाला मात्र दोनच पाय असतात मग मेंढ्यांचे पाय प्रत्येकी चार मेंढपाळांचे पाय प्रत्येकी दोन या सगळ्यांचा हिशोब होऊन आपला किती मिळालं पाहिजे अठ्ठ्याण्णव मिळालं पाहिजे मग याचं उत्तर काढत काढण्यासाठी ते एका चलातील रेषीय समीकरण वगैरे ते सोडवत बसायचं नाही डायरेक्टली काय करायचं समजा आपण असं समजू की सव्वीसच्या सव्वीस मेंढ्याच असत्या विश् किती पाय झाले असते बरं समजा कल्पना करू ग आपण सव्वीस मेंढ्या आहेत तर सव्वीस मेंढ्यांचे एकशे चार पाय झाले असते कारण त्याला पण काय केलं गुणिले चार पाय म्हणजे सगळे मिळून किती झाले पाय एकशे चार पाय झाले असते पण तसं नाही ना झालेच प्रत्यक्षात पाय किती आहेत अठ्ठ्याण्णव मग अठ्ठ्याण्णव पाय येण्यासाठी किती पाय कमी झाले सहा पाय कमी झाले मग सहा पाय कमी होण्यासाठी मेंढ्यांची संख्या कितीने कमी व्हायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल चारने कसा भाग लावायचा याला चारने भाग नाहीच लावायचा मुळात तुम्हाला एक लक्षात घ्या मेंढ्या चार कमी एक मेंढी कमी झाली की एक मेंढपाळ वाढणार आहे ना म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एक मेंढी कमी झाली एक मेंढपाळ वाढला की तुम्हाला दोनने पायांची संख्या कमी, कमी होणार आहे आणि म्हणून सहा भागेला दोन केल्या उत्तर येत आहे तीन ही तीन ही संख्या कोणाची असणार आहे मेंढपाळांची आणि आपोआपच मग सव्वीसमधून तीन गेले राहिले तेवीस म्हणजे पर्याय क्रमांक एक तेवीस आणि तीन अनुक्रमे म्हटले म्हणजे मेंढ्यांची संख्या तेवीस मेंढपाळांची संख्या तीन या बरोबरच हे उत्तर आपल्याला मिळतंय बघा म्हणजे अशा प्रकारे हे प्रश्न नेहमी येणार आहेत रोजच येणार आहेत या प्रश्नांची सुद्धा तयारी करून ठेवा यापूर्वीच्या गेज प्रश्नांमध्ये पण मी हे प्रश्न सांगितलेले होते घेतलेले पण होते त्या ठिकाणी आपण पक्ष्यांची काय उदाहरणं घेतलेली होती इथं मेंढ्यांची उदाहरणं आलेली आहेत मानसशास्त्राबद्दलचा एक प्रश्न असा आलेला आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडण्यासाठी कोणत्या प्राण्यावर प्रयोग करण्यात आले आता आपल्याला त्यासाठी बघा म्हणजे प्रश्न फिरवून विचारलेला असतो थेट विचारलेलं नाही माकड मांजर कुत्रा आणि हत्ती असे पर्याय देण्यात आलेले आहेत बी एडमध्ये आपल्याला हे कुठंतरी झालेलं आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती शिक्षणाच्या वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये जे काही प्रयोग करण्यात आले वेगवेगळ्या शास्त्रज्ञांकडून त्यामध्ये अभिजात अभिसंधान उपपत्ती म्हणजे घंटा वाजवल्यानंतर त्या प्राण्याला अन्न दिलं जायचं दरम्यानच्या काळात त्या प्राण्याच्या तोंडातून लाळ निर्माण व्हायला सुरुवात व्हायची आणि पुढं पुढं असं व्हायला लागलं की घंटा वाजवली की अन्न न दाखवता सुद्धा त्या प्राण्याच्या तोंडातून लाळ निर्माण व्हायला लागली याला म्हटलेलं होतं अभिसंधान म्हणजे त्या घटनेचा दुसऱ्या घटनेशी संबंध जोडण्यात आला होता आणि प्यावलावने हा प्रयोग केलेला होता प्यावलाव हा रशियन शास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ आणि प्यावलावने हा जो प्रयोग केला तो कुत्र्यांवरती केलेला होता माकडांचा तो प्रयोग वेगळा होता बा केळी उंचावर टांगून ठेवली केळी तिथे क्षिरी ठेवण्यात आली वगैरे ते जे प्रयोग होते ना ते माकडाचे होते म्हणजे पहिल्या पिढीला जो अनुभव मिळाला तो पुढच्या लोकांना दिला जातो कुत्र्यामध्ये अभिसंधान दाखवलेलं होतं म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्राण्यांवर प्रयोग करून मानसशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याबद्दलचा हा अतिशय क्लिष्ट प्रश्न विचारण्यात आलेला होता विज्ञानाबद्दलचा हा एक प्रश्न नेहमीचाच आहे फुलातील सर्वात बाहेरील आवरण कोणते कारण आपल्याला आवरणं जे आहेत ती चारही नावं माहीत असतात पुमंग निदलपुंज दलपुंज आणि दल जायांग मग यापैकी सर्वात बाहेरचं आवरण कोणतं तर एक लक्षात या सर्वात आतल्या बाजूला जायांग असतं त्याच्या बाहेर पुमंग या दोन्हींच्या रक्षणासाठी दलपुंज म्हणजे रंगीत पाकळ्या आपण त्याला म्हणतो आणि या रंगीत पाकळ्यांच्या बाहेरच्या बाजूने हिरव्या रंगाचं निदलपुंज असतं म्हणजेच उत्तर जे आहे ते निदलपुंज आहे पर्याय क्रमांक दोन इतिहासाबद्दलचा एक प्रश्न या ठिकाणी आलेला आहे तत्कालीन भारतभूमीवर सत्ता स्थापन करणारे पहिले युरोपीय कोण होते आपल्याला सगळ्यांना माहित आहे भारतावर दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केलं बस आपण लगेच लिहून टाकतो इंग्रज परंतु ते चुकीचं आहे कारण इंग्रज भारतामध्ये येण्यापूर्वी फ्रेंच पोर्तुगीज आणि डच हे सुद्धा आलेले होते त्यापैकी सर्वात सुरुवातीला जे आले ते सर्वात शेवटी गेले आणि सर्वात शेवटी आपल्याला माहिती आहे गोवा मुक्तीसंग्राम झाला आणि गोवा आहे तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता एकोणीसशे साठपर्यंत पर्यंत आणि त्याला त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं पोर्तुगीज हे सर्वप्रथम भारतामध्ये आलेले होते आणि सर्वात शेवटी भारतातून गेलेले युरोपीय आहेत याप्रमाणे पोर्तुगीज हे उत्तर बरोबर आहे काही प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडला असल्यास इतरांना शेअर करा लाईक करा आणि तुम्ही सुद्धा जी परीक्षा देणार आहात उद्यापासून ती नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद